त्या दिवशी प्रश्नोत्तरांचा तास संपून चांगला अर्धा पाऊन तास झाला तशी अंदाजपत्रकावरील चर्चा रंगत चालल्यानं सभागृहात मी बराच वेळ रेंगाळले होते मलाही काही विषयावर बोलायचं होतं तर माझी मी टिप्पणं काढीत होते सभापतींकडे चर्चेत भाग घेण्यासाठी म्हणून आपलं नाव नोंदवावं या हेतूनं एका कागदावर तशी चिठ्ठी लिहायचाही विचार मनात घोळत होता तेवढ्यात यशवंतराव साहेबांचा निरोप आला अक्कतई लवकर बाहेर या माझ्या खोलीत फार मोठे पाहुणे आलेत त्यांना दिवाणसाहेब अक्कासाहेबांना आहे बापरे असं कोण आले चौकशी केली तर लवकर चला साहेब वाट बघतायत या पलीकडे उत्तर आलं नाही म्हणताना मी आपले कागदपत्रानं पर्स घेऊन बिगी बिगीनं बाहेर आले तर साहेबांच्या समोर चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम बसलेले त्यांना पाहताच मी दाराशी थबकले तशी डोंगरेंनी माझ्या हातातले कागदपत्र आपल्या हाती घेत चलात असं म्हणून खुणावलं म्हणताना धीम्या पावलांनी पुढं होत मी साहेबांना काही म्हणणार तो तेच बोलून गेले हा या अक्कात आहे शांताराम बापूना दिवाणसाब अक्कासाप पाहिजेत असा आणि त्यांनी शांताराम बापूनं विचारलं काय हवंय तुम्हाला आमच्या या बहिणीकडून त्यांना न्यायला आलोय मी शांताराम बापूंनी माझ्याकडे पाहत असं म्हटल्यासरशी माझी घाबरगुंडी उडून गेली कावऱ्या बावऱ्या नजरेनं मी साहेबांकडे पाहिलं तशी ते म्हणाले जावा खुशाल घेऊन जावा अनिक त्यांनी डोंगरेनं सांगितलं हे पहा कुणीतरी पाठवा यांच्याबरोबर अख्खाताईला परत घेऊन येईल तो हवी तर आपली गाडी जाऊ देत बरोबर त्या सरशी शांताराम बापू हसून म्हणाले का आम्ही आहोत नव देखभालीला आणून सोडू आणि लगेच चला असं म्हणून उठलं की बाप रे न राहून कुठे जायचंय असं मी विचारल्या सरशी उत्तर आलं स्टुडिओत चला काम खोळंबर राहिले शाबास कलाकार हा अक्काताई विना कसलं काम खोळंबून राहिलंय साहेबांना नवल वाटलं ते जागेवरून उठून बाहेर घालवायला येत त्यांना म्हणाले सांभाळून न्या बस एवढंच माझा जीव हपकून गेला सिनेमाच्या स्टुडिओत माझं काय काम पण आता एवढा मोठा माणूस आल्यावर नाहीतरी कसं म्हणायचं त्यातून हे महाभाग पडले कोल्हापूरचे मग हो पण लवकर आणून सोडायचं दुपारी सभागृहात मतदान आहे साहेबांनी खुलासा केला आणि डोंगऱ्यांना बरोबर पाठवित मला विधान भवनातल्या आवारात उभ्या असलेल्या शांताराम बापूंच्या गाडीत बसा म्हणीत स्वतः दार उघडलं जाऊन येते साहेबांचे पाय शिवीत डोईवरचा पदर नीट सावरून मी गाडीत बसले शांताराम बापू पलीकडून गाडीत आले आणि डोंगरे पुढच्या सीटवर गाडी सुरू झाली तशी या महान कलाकारानं मला सांगितलं ते जिजाऊ आऊ साहेबांची पोच आहे नीट द्यायची आता घेतलासा तसा डुईवर पदर सरशी कामाचा उलगडा झाला ना कशाला आपण निघालोय ते कळून चुकलं हो पण ते मला कसं जमेल धसकावून गेलेलं माझं तोंड वाजलं तर तशी विचारलं गेलं का भ्या वाटतय का आमदार की आडवी या म्हणताना मी पण मान हलवली नाही म्हणजे तसं काही नाही मग गुमान मी सांगतो ते ऐकायचं लहानपणी जिजाबाई झाला होता तशा व्हा इस्लामपूरला चांगल्या दिसला था, था ओ, ती ती ता म्हटला होता बाबालाल तब्बलजी हो ती होय ती शाळेतली गंमत ऐकल्या गोष्टीनं आणखीनच दडपा बसला तशी उगीच मी आपलं तोंड पदरानं पुसल्यागत केलं दिव्यांची झगभग तोंडाव पडली तर आत्ता केलं असंच करायचं कपाळावरचा चंद्र आडवी रेग आणि वरची टिकली दाखवायची घटकावर कुंकू काढायचं मग पुन्हा लावायचं काय हो आ, हे कशाला लागतं पहिल्या बायकांचं गोंधन पाहिजे तर ते लागते हनुवटीची टिकली पण घेऊया आता या उपर मी बराय म्हणाव की नाही पण झाले गप्पा का गप्पा का झाला सा शांताराम बापूंनी मला विचारलं सांगून टाकलं हे सगळं काय ते फोटो पुरत राहील काय ते बघून आमची नटी काम करील चित्रपटात बायला मग घाबरायचे काय त्यात अण्णा माडगुळकरांनी तुमचं नाव सांगितले दिवाण सभाकडे जा काम होईल म्हटलं आलो आम्ही काय आहे आला तर सगळं ठाव पाहिजे शांता आपटे संघ पुण्याला पाळणा कसा म्हटला होता झकास आ तर आता बी चार वाव्या म्हणायच्या टेप करून घेऊया बिंधा असायचं एकदम कोल्हापुरी खानदान दिसू दे कस ते बोलत होते मोटर पुढे जात होती डोंगरे वळून बघत होते मी नुसताच कान दिला होता तेवढ्याच चित्रीकरणाचा स्टुडिओ आला माणसं धावली शांताराम बापू आदवीनं गाडीतून उतरले त्यांच्या पाठोपाठ चक्रावून गेलेली मी आणि डोंगरे आ चलायचं हो येते चला ताई डोंगरे हसले शांताराम बापूंनी उत्सुकतेनं माझ्याकडे पाहिलं मी सहजी पाऊल उचललं स्टुडिओत लाईट्स ऑफ लाइट्स ऑन असा आवाज आला तशी उगीच धागधुगलं बसा आपण एक चांगली खुर्ची समोर ओढून घेत तिथं बसायची आज्ञा झाली मुकाट्यानं मी बसले आम्हाला जिजाऊ साहेबाचा पुतळा करायचा आहे सिनेमा बी आहे तर लुगडं कसं असावं दागिने कोणचे कोणत्या असावेत हे वस्त्रालंकार ल्यावेत कसे कसे ते सांगा शांताराम बापूंनी असं म्हटलं आणि मग माझ्या समोर दोन मोठ्ठाली परातीगत ताटं आली एकात भरझरी साड्या आणि एकात दागिने पैठणी असू देत नाहीतर कडेल धम्मक पितांबरी साड्या पाहिल्यासरशी हारकून जात मी बोलून गेले तशी त्यांची कळी खुलली असं करा निसून या जावा बरं अह आत्ता जी आत्ता उडा उठा अपर धडकी भरल्यागत झाल्यामुळं माझी बोबडी वळून गेली तेवढ्यात ते एक दोघीजण मला घेऊन आत गेल्या मी म्हणाले ती साडी निर्या करून पुढं करीत हसून बोलल्या नेसा आता पायघोळ बिनका सुट्याचं हो ते आहे मी पण मग धिटाईनं हुंकार भरला आणि खरंच आमची आई साडी नेसायची तशी पटकन नेसले पण नऊवारीची सवय होती तर गेलं जमून चला बाहेर दाखवूया त्या बायकाने हसून मला पुढं केली पण एवढ्यात शांताराम बापूस तिथं आल्यानं मी थबकले ये घ्या फोटो घ्या अशी साडी नेसता आली पाहिजे शांताराम बापूंचा आवाज चढला भराहरा फोटो काढले गेले आता तुमची तुम्ही साडी नेसून बाहेर यायचं आज्ञा झाली एकदम जीव भांड्यात पडला भराभरा भरा मी आपले कपडे घालून बाहेर आले म्हटलं जिजाऊ साहेबांच्या दंडावर कोपऱ्यापर्यंत जरीखाटी चोळी असू देत दंडावर बाजूबंद हातात गोठ पाटल्या बिलवर न शिंदेशाही तोडे गळ्यात चंद्रहार पानपोत कंठी चिताक साज हातात हिरेजडीत अंगठ्या पायात जोडवी कमरेला पाची कुलपांचा दाब कानात वेळ झुबे भाळी चंद्रकोर तोंडावर हसू आणि रुबाब महाराणीचा मी भराभर बोलत सुटले सारं ध्वनिमुद्रित होत गेलं आणि मग आम्ही बराच वेळ चर्चा करीत बसलो एक पाळणा म्हणायचाय जु जू बाळाजू हो, हो म्हणेन की म्हणा कोल्हापुरी ठेका घ्या को लागत जी मला तसला पाळणा येत होता तरी मी तो भराभरा म्हणून दाखवला ध्वनीमुद्रित ही झाला बस शांताराम बापूंनी माझी पाठ थोपटली म्हटलं आता जावा तुमचं व्होटिंग करायला धन्यवाद त्यासरशी मी खाली वाकून त्यांचे पाय शिवले तेवढ्यात यशवंतराव साहेब काय झालं जमलं का विचारित तिथंच आल्यामुळे जीवात जीव आला मग आम्ही थोडा वेळ खातपीत बसलो पोहेन कॉफी झाली झाल्या गेल्याचा पाढा वाचला गेला अहो अक्का साहेब शानी आहे आमची साहेबांनी माझी पाठ थोपटली आम्ही उठलो परत विधानभवनाकडे निघालो तशी शांताराम बापूंनी माझ्या हातावर सुंदर रेशमी साडी चोळी ठेवली आणि पुन्हा एकदा माझी पाठ थोपटीत सांगून टाकलं आपला मुलूक आ आपलं रीतिरिवाज आपलं मराठमुळे पण आपुनच दाखवायचं ह्यालाच म्हणायची संस्कृती साने गुरुजींचं जसं ऐकलं तसं माझं बी ऐकायचं सांगा साहेब मी साहेब अहो शिवाय मी कुणाला सांगणार ऐकेल ही वयो साहेबांनी भरल्या नेत्रांनी मला पोटाशी धरली आणि चला म्हटल्यासरशी आम्ही परतलो